फिल्म दंगल की एक्ट्रेस जायरा वसीम से फ्लाइट में हुई छेड़छाड़ के आरोपी को मुंबई पुलिस ने रविवार देर रात गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी विकास सचदेवा के खिलाफ धारा 354 और पीड़ित के नाबालिग होने की वजह से पास्को एक्ट के तहत मामला दर्ज किया है। मुंबई पुलिस ने आज आरोपी को दिंडोशी कोर्ट में पेश किया। मामले को गंभीरता से लेते हुए महाराष्ट्र राज्य महिला आयोग ने पुलिस और DGCA से घटना की जल्दी जांच की मांग की है। राष्ट्रीय महिला आयोग ने इसे स्तंभ करने वाली घटना बताया है। जम्मू कश्मीर की मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती सहित कई लोगों ने घटना को चौंकाने वाला बताया है। जम्मू कश्मीर के पूर्व मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने दोषी यात्री के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। एयरलाइंस ने इस घटना के लिए माफी मांगी है। पहलवान बबीता फोगट ने इस घटना की निंदा करते हुए अभिनेत्री को मजबूती से ऐसे हालात का सामना करने की सलाह दी है। And you know, the whole irony of this is that I yelled at him. This is not done at all. I'm disturbed. That's fine, but this is not the way. This is not how people should be made to feel. This is terrible. This is how we're going to take care of girls. No one will help us if we don't decide to help ourselves. And this is the worst thing. झायराने जी कंप्लेंट केलेली आहे त्याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतलेली आहे। हे आपल्या सगळ्यांच्या करता अत्यंत शर्मेची अशी गोष्ट आहे। अशा पद्धतीने आजही मुलींच्या सोबत छेडखानी केली जाते ही अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे। आणि या सगळ्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने संबंधित एअरलाइनला आतापर्यंत झायराने जी कंप्लेंट केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी काय कारवाई केली आहे याबद्दल राज्य महिला आयोग त्यांना जरूर विचारणार आहे। याच्यासोबतच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनासुद्धा आम्ही जरूर सांगू की त्यांनी झायराच्या कंप्लेंटची संपूर्णपणे ही कंप्लेंट तपासून त्याची पडताळणी करून त्यांनी त्याच्यावर उचित कार्यवाही करावी जेणेकरून याच्यापुढं लोकं असं वागण्याची हिंमत करणार नाही। आणि यासोबतच राज्य महिला आयोग मुंबई पोलिसांना पण सूचित करणार आहे की त्यांनी झायराच्या या तक्रारीची दखल घेऊन नेमकं काय घडलं आहे याची तपासणी करावी आणि त्याच्यावर त्यांनी कार्यवाही पण करावी आणि त्याचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। या संपूर्ण विषयामध्ये राज्य महिला आयोग झायराच्या सोबत ठामपणे उभा आहे। तिला न्याय देण्याकरता राज्य महिला आयोग तिला सर्वतोपरी मदत करेल। मात्र मला असं पण वाटतं आहे की एअरलाइननं या विषयामध्ये अधिक जास्त संवेदनशील राहायला हवं होतं। जेव्हा अशी कंप्लेंट ती करते आहे त्यावेळेला ताबडतोबीनं त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं आणि योग्य ती कारवाई करायला हवी होती। आणि यासोबतच जेव्हा काही लोक चुकीची वागतात त्यावेळेला समाजानं तिथं असलेल्या प्रवाशांनीसुद्धा भूमिका घ्यायला हवी असं मला वाटतं। कारण अशा पद्धतीनं जर आपण भूमिका घेतली नाही अशा वाईट गोष्टींना जर विरोध केला नाही तर मात्र चुकीची माणसं असं वागायला धजावतात त्यांची हिंमत वाढते। ती हिंमत न वाढू देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मुलींच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं असंही मला वाटतं। या संपूर्ण विषयामध्ये राज्य महिला आयोग झायराच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि तिला मदत करेल।